कालपासून अचानक आमिर खान वादाच्या भोवऱ्यात सापडला, कारण आमिरने तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेतली आणि तिथून हा वाद सुरू झाला. पाहूयात नेमकं काय काय घडलं. आमिर खानच्या याच फोटोंवरून वाद सुरू झालाय. या फोटोतला आमिर खानही पटकन ओळखता येत नाहीये. केस पांढरे झालेत. त्याच्याबरोबर जी बाई दिसतीये ती आहे तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींची पत्नी अमीन एर्दोगन. सध्या आमिर खान त्याच्या आगामी लाल सिंग चड्ढा या सिनेमाच्या शूटिंगसाठी तुर्कस्तानात आहे. यावेळी आमिरनं एमीन यांची राष्ट्रपती भवन हुबेर पॅलेसमध्ये भेट घेतली. ही दृश्य व्हायरल होताच काही जणांनी आमिर खानला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. भारताचं मित्र राष्ट्र इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याबरोबर भेटीचं आमंत्रण असताना आमिर गेला नाही, आणि आता भारताच्या शत्रू राष्ट्रांच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला भेटण्याचं कारण काय. जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवण्यात आलं. त्यावेळीही तुर्कस्तानानं भारत विरोधी भूमिका घेतली होती. ज्या देशानं आमिरला पैसा आणि प्रेम दिलं त्या भारताच्या शत्रू राष्ट्राच्या नेत्यांची भेट का घ्यावी असे सवाल करत आमिरला सोशल मीडियावर ट्रोल केलं. मेरी समझ में नहीं आता कि आखिरकार जब ये बेंजामिन नेतन्याहू भारत आते हैं और फिल्म इंडस्ट्री के सभी लोग आते हैं तो ये कन्नी काट जाते हैं. आखिरकार ये चाहते क्या हैं. जिन भारतीयों ने, जिन भारतीय दर्शकों के कारण उन्होंने इनको सिर पर सिर माथे लगाया, आज उन्हीं को ये नकारने पर तुले हुए हैं क्या. पाकिस्तान आणि तुर्कस्तानचे संबंध चांगले. दोन्ही देश दहशतवादाला थारा देतात. भारतात सक्रिय असणाऱ्या काही दहशतवादी संघटनांना तुर्कस्तान फंडिंग करत असल्याचाही आरोप आहे. असं असताना आमिरची ही भेट भोया उंचावणारी ठरलीय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.